निवडणूक जिंकण्याकरता देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण आणि द्वेषाचं वातावरण निर्माण केल्याशिवाय, एकमेकाबद्दल भीतीचं वातावरण निर्माण केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला यश मिळत नाही। रामनवमीच्या काळामध्ये झालेल्या दंगली पूर्वनियोजित होते, आता देखील काहीतरी पुरापत काढून द्वेष पसरवायचा, दंगली घडवून आणायच्या, मोर्चे काढायचे आणि अल्पसंख्याक समाजाला भयभीत करायचा प्रयत्न भाजपतर्फे चाललेला आहे। आता सरकार तर काही गृह मंत्रालय संपूर्णपणे निष्प्रभ आहे, कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यामध्ये इथे त्यांना अपयश आलेलं आहे किंवा त्यांना ठेवायचंच नाही मुळातच, मुळातच त्यांना सगळं घडू द्यायचं। कोल्हापूरच्या घटनेबद्दल मला प्राथमिक माहिती मिळालेली आहे, तिथे काही दंगली करण्याचा प्रयत्न झाला पण त्याच्यावर नियंत्रण आणल्याचं मला कळलं, पण ही भीती आम्हाला आहे। लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही। लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी ही राज्यभर देशभर अशा प्रकारचे प्रयत्न होतील। बघा काय घटना घडली मला माहिती नाही, परंतु बघा त्याचबरोबर इतिहासामधनं धड्याच्या धडे काढून टाकल्या, इतिहासामध्ये काही गोष्टी घडल्याच नाहीत असं करणं हे चुकीचं आहे। कुठलाही इतिहासाचा अभ्यासक आहे तो इतिहास घडला तो लोकांना कळला पाहिजे ना, तुम्हाला आवडतो तो इतिहास चांगला, तो आवडत नाही तो तुम्ही इतिहास लपवून ठेवायचा हे मला मान्य नाही। त्यामुळे जे काही घडलं असेल देशामध्ये तो खरा इतिहास लोकांच्या समोर मांडला पाहिजे, विश्लेषण लोक आपल्या आपण करतील, माहिती द्या ना, पण तुम्हाला ते काही करायचं नाही, तुम्हाला फक्त ध्रुवीकरणच करायचंय। आणि खरं म्हणजे प्रश्न विचारायला पाहिजे की देशामध्ये परकीय आक्रमण आले का, त्याच्यापासून आपला बचाव करण्याकरता कुठली समाज व्यवस्था या ठिकाणी होती ज्यामुळे आपण आपला बचाव करू शकतो, याचा अभ्यास झाला पाहिजे, याचा धडा शिकवला गेला पाहिजे। विकासाचा ध्यास म्हणजे